क्या हो गया, यू हॅड अन ऍक्सिडेंट? सर त्या समोरच्या बिल्डिंगच्या गेटवरनं उडी मारताना पडलो आणि लागलं. वाय? तिथली लोक माझ्या मागे लागली होती सर. क्यों? कारण त्यांच्या गटारीच्या पार्टीत मी 20 रुपयाची कॉन्ट्री देऊन 1/2 किलो मटन खाल्लं होतं. मग आमच्या इथल्या पार्टीत का आलास? भूक सर, लहानपणापासून मटण खायची आवड आणि आता सगळीकडे गटारीच्या नियोजनाची चर्चा म्हटल्यावर मला भूक लागली. इथे येऊन बघितलं तर सगळीकडे रेस सुरू आहे. लवकर नाही पोचलं पार्टीत तर रस्ता सुद्धा प्यायला मिळणार नाही. मला परत भूक लागली. भूकेला माफी नाही सर, 1600 हाडं खाऊन झाली तेव्हा कुठं काय आलं. लाजून का उपयोग नाही, दिसली पार्टी की घुसायचं. सर तुम्ही मला रिजेक्ट केलं तरी मला जास्त दुःख होणार नाही, कारण मला माहिती आहे की मी श्रावणाच्या आधी कुठं ना कुठं तरी जाऊन मटण खाणारच. एवढा कॉन्फिडन्स आहे माझ्यात. हे बघा, तुमचं एवढं फ्रँक बिहेवियर आमच्या पार्टीसाठी उपयोगाचं नाही. आम्हाला जरा कमी खातो म्हणणारी माणसं पाहिजेत आणि तुम्ही जरा जास्त स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पण तरी तुम्ही जर आम्हाला विश्वास दिला की तुम्ही तुमची भूक कंट्रोल कराल तर काय तर होऊ शकते. 5-6 सोसायट्यांमध्ये धावपळ करून ही भूक लागली सर. खूप प्रयत्न करून इथेपर्यंत पोहोचलोय. आता नाही कंट्रोल होणार भूक. ठीक आहे, तुम्ही तुमची पार्टी तुमच्याजवळ ठेवा, मी माझी भूक माझ्याजवळ ठेवतो. येतो. लोको, गेली 35 वर्षे गटारीचं नियोजन करतोय, लई माणसं बघितली. पहिला कमी खातो म्हणतात आणि नंतर आडवा हात मारतात. तू कुठनं आलीस बाबा? सर रस्ता किती पिणार डिस्कस करूया. थँक्यू सर, थँक्यू.